तीचा जागर या आमच्या लोकप्रिय न्यूज चॅनलला आपण सर्वांनी मिळून 1,00,000 सबस्क्रायबर्स केल्याबद्दल आमच्या असंख्य सबस्क्रायबर्सचे मनपूर्वक आभार. आपली साथ सदैव आमच्या पाठीशी अशीच राहू दे. समस्या तुमची, पाठपुरावा आमचा. संपादिका शर्वरी पवार. नमस्कार, मी शर्वरी अच्या काही ठळक आणि ताज्या घडामोडींचं. बातम्याच्या बांधावर सांगली जिल्ह्यातल्या ताज्या घडामोडी. नमस्कार, तीचा जागरच्या संपादिका शर्वरी पवार यांनी घेतले पूरग्रस्त 21 मुलांना दत्तक. महापुरामुळे सांगली कोल्हापूर जिल्ह्यावर आसमानी संकट कोसळले आहे. संसार उभारायचा कसा हा प्रश्न प्रत्येकासमोर उभा आहे. मुलांना शिक्षण आणि त्यांचे संगोपन कसे करायचे ही सुद्धा गंभीर समस्या आहे. परिस्थिती ओळखून आणि मानवतेची जाण असणाऱ्या विश्रामबाग सांगली येथील तीचा जागरच्या संपादिका शर्वरी पवार यांनी पूरग्रस्त 21 मुलांना घेतले दत्तक. या उपक्रमामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेऊन तीचा जागरच्या माध्यमातून मी डॉक्टर नीता आणि डिरेक्टर शर्वरी यांनी 21 मुले दत्तक घेण्याचा उपक्रम योजला आहे. तरी या आमच्या उपक्रमास आपली साथ लाभावी ही विनंती. नमस्कार, मी शर्वरी. मी वंचित बहुजन आघाडी सोबतच गोपीचंद पडळकर यांचा खुलासा. वंचित बहुजन आघाडीचे महासचिव आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर शेतकरी कामगार पक्षात जाणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. यावर खुद्द पडळकर यांनी पडदा टाकलाय. आपण अजूनही वंचित आघाडी सोबतच असल्याचं त्यांनी सांगितलंय. धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरून आक्रमक असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माझी लढाई सुरूच राहणार आहे. मात्र केवळ सामाजिक पातळीवर आंदोलने प्रश्न सुटत नाही, त्यासाठी राजकीय पातळीवर देखील उतरायला हवं आणि त्यासाठी सत्तेत जाणं आजची गरज आहे. हे आता धनगर समाजाला चांगलं समजले. सांगोला मतदारसंघ गणपतराव देशमुख यांचा आहे. ते रिंगणात नसले तर मी या मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये असल्याचंही पडळकर म्हणाले. सांगोला मतदारसंघात धनगर आणि बहुजन समाजाच्या मतदारांची संख्या मोठी आहे, त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीत हे चित्र दिसणार आहे. एकूणच काय, शेवटी गोपीचंद पडळकर हे पक्ष बदलणार आहेत, शेकापमध्ये जाणार आहेत. या सगळ्या गोष्टींना पूर्ण विराम मिळालेला आहे. मी वंचित बहुजन आघाडी सोबतच गोपीचंद पडळकर यांचा खुलासा. अण्वस्त्र वापरून संधी मिळताच भारताला साफ करून टाकू, जावेद मियादची दरपोक्ती. 370 कलम रद्द करण्याचा निर्णय पाकिस्तानच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. भारत सरकारचा काश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 हे कलम अनेक वेळा चर्चेत आले होते, पण अखेर 2019 भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी हा निर्णय जाहीर केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नी नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्याशी केली चर्चा. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच फोनवरून चर्चा केली. या दोन्ही पंतप्रधानांशी चर्चा करून ट्रम्प यांनी काश्मीरबद्दलचा तणाव कमी करण्याचे आवाहन केले आहे. मंगळवारी पहाटे ट्रम्प यांनी ट्विट केले, माझे चांगले मित्र असणारे पंतप्रधान मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी व्यापार, धोरणात्मक भागीदारी आणि भारत पाकिस्तानसाठी सर्वात महत्त्वाच्या अशा काश्मीर प्रकरणी तणाव कमी करण्याबद्दल चर्चा केली. परिस्थिती कठीण आहे पण चर्चा चांगली झाली. पुराची कुंडली निघणार, पाटबंधारे खात्याचं काम सुरू, 10 दिवसात येणार प्राथमिक अहवाल.
पूर नियंत्रणासाठी उपाययोजना करणार. हरिपूरमधील 250 घरांची पडझड, हळद व धान्य कोठारामुळं आली आपत्ती. गावात ठिकठिकाणी बुजवलेली हळद पेवे अनेक कुटुंबावर आघात करणारी ठरली. मिरजेतील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी अरुण लक्ष्मण कोळी वय वर्ष 23 राहणार राजीव गांधीनगर मिरज या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. पूरग्रस्त शेतकऱ्यांचे 1 हेक्टरपर्यंत कर्जमाफ, छोट्या व्यापाऱ्यांना मिळणार 50,000 मदत, GST मुदतवाढ, नवीन घरे बांधेपर्यंत 24,000 ते 36,000 मिळणार घरभाडे, 3 महिन्याचे धान्य मिळणार पूरग्रस्तांना मोफत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती. सांगली जिल्ह्यात सुमारे 1 कोटी रुपयाचे शेतीचे नुकसान. शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करू सरकारकडे निधीची मागणी. जिल्हाधिकारी कार्यालयात झाली बैठक. यावेळी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, कृषी सहाय्यक नारायण शिसोदे हे उपस्थित होते. पशुधनाची मदत पतीपत्नीच्या नावे देण्याचा प्रयत्न करणार. महापुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, त्याचबरोबर पशुधनाचीही मोठी हानी झाली असून भूकंपग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या धर्तीवरच पशुधनाची मदत पतीपत्नीच्या नावावर देण्यात यावी अशी ग्वाही विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.